नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ओएससीस करिअर पॉईंटच्या चा यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा ज्याला आपण महा टी एक्झाम असं म्हणतो एकोणावीस जानेवारी दोन हजार वीस रोजी झालेला जो टीईटी पेपर क्रमांक पेपर एक आहे या पेपरमधील एकशे पन्नास प्रश्नांचा धावता आढावा आपण एकाच व्हिडिओमध्ये करणार आहोत जेणेकरून येणाऱ्या एक्झामसाठी तुम्हाला हा व्हिडिओ निश्चितच उपयुक्त ठरेल कारण टी ई टी परीक्षा जी असते ही परीक्षा आपण जर क्वेश्चन पेपर अॅनालाइज जर केले तर आपल्याला असं समजतं की मागच्या दोन तीन प्रश्नपत्रिकावर आधारित प्रश्न काढलेले असतात त्यामुळे पूर्णचे पूर्ण प्रश्न एकदा तुमच्या डोळ्याखालून जावे याच उद्देशाने हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे ज आपण तसं या वे या वर्षीच्या म्हणजे दोन हजार एकोणावीसची जाहिरात होती जी दोन हजार वीसमध्ये एक्झामला एक्झाम झाली म्हणजे या दोन हजार वीसच्या पेपर फर्स्टच्या स्वतंत्र विषयाचे आपण पाच व्हिडिओ बनवलेले आहेत म्हणजे इंग्रजी मराठी परिसराभ्यास बालमानसशास्त्र असेल किंवा मॅथमॅटिक्स असेल प्रत्येक पाच विषयाचे पाच व्हिडिओ तुम्हाला या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत ज्या विद्यार्थ्यांना विश्लेषण पाहिजे प्रत्येक ऑप्शनचं ते विद्यार्थी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन किंवा आज उद्या तुम्ही टेलिग्राम चॅनलला बघू शकता त्याच्या लिंक या पाचही व्हिडिओच्या दोन हजार एकोणावीस मध्ये झालेल्या या पेपरच्या जे तुम्हाला तुम्ही बघू म्हणजे तुम्हाला हे सुद्धा व्हिडिओ अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत तर अधिक वेळ न घेता आपण जर दोन हजार एकोणावीसला पेपर झाला टीईटी पेपर क्रमांक एक तो पूर्णचे पूर्ण पेपर आणि त्याचे आन्सर आपण पाहून घेऊयात तर प्रश्न आहे बघा सलेक्ट द वन विच बेस्ट एक्सप्रेशन द गिवन सेंटेन्स इन पॅसिव्ह व्हॉइस आय नो हर आवर आन्सर इज अ फोर सी इज नोन टू मी नेक्स्ट क्वेश्चन्स Select the one which best expresses the following sentence in indirect speech. He said to her, "Are coming to the party." Our answer is second. He asked her whether she was coming to the party. Next questions. Choose the correctly spelled word. Correctly spelled is option number three. मिलेनि नेक्स्ट चूज द मिसपेल्ट वर्ड करीयर कैरियर जोड़ैक सार्जंट मिस वर्ड है ऑप्शन फोर सार्ज नेक्स्ट चूज द करेक्ट अल्टरनेटिव टू फिल द ब्लैंक हि बॉट डैश डैश आइसक्रीम एन अ द नो आर्टिकल आवर आन्सर इज अ ऑप्शन फर्स्ट एन एन आईस्क्रीम नेक्स्ट क्वेश्चन्स चूज द करेक्ट क्वेश्चन टॅग फॉर द फॉलोइंग सेंटेन्स दिस क्वेश्चन इज अ कॅन्सल परीक्षा विभागानं हा प्रश्न कॅन्सल केलेला आहे आपण पुढचा प्रश्न बघूयात नेम द अंडरलाईन सुट सबऑर्डिनेट क्लॉज व्हॉट what you said is absolutely correct. noun clause, adjective clause, relative clause, adverb clause. our answer is a first noun clause. next questions. choose the appropriate alternative to fill in the blank. the players remonstrated dash dash, the umpire dash dash. हीज पार्शॅलिटी आवर आन्सर इज अ ऑप्शन टू विथ अँड अगेन्स्ट नेक्स्ट क्वेश्चन्स पॅराग्राफर आधारित प्रश्न आहेत प्रश्न क्रमांक नऊ ते प्रश्न क्रमांक तेरा तर नऊ नऊ जो प्रश्न आहे नववा त्याचं उत्तर आहे ऑप्शन ऑप्शन नंबर थ्री त्यानंतर जो दहावा प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन एक त्याच्यानंतर अकरावा प्रश्न ज्याचं उत्तर आहे चौदा त्यानंतर बारावा प्रश्न ज्याचं उत्तर आहे एक त्यानंतर तेरावा प्रश्न ज्याचं उत्तर आहे चार त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स fill in the blank with the most suitable alternative to make the sentence logical in sense pranesh told her that he dash dash her very well our answer is option number 3 understood next questions choose the most suitable alternative in accordance with the correct use of tense आवर आणि करेक्ट यूज टेन्सचा झालेला आहे बघा ऑप्शन नंबर तीनमध्ये संजना हॅज नॉट कुक्ड हर ब्रेकफास्ट एट नेक्स्ट क्वेश्चन्स चूज द मोस्ट करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्स फॉर मॉडर्न मॅन देयर आर अ नंबर ऑफ डिसीज टू सफर फ्रॉम फॉर सफरिंग टू सफर सफरिंग फ्रॉम आवर आन्सर इज अ ऑप्शन फर्स्ट To suffer from. Next questions. Fill in the blank with the most suitable alternative. I have not written to her. Dash, dash. She left for America. Our answer is a before, after, since, and for. Our answer is option number three. Since. Next questions. Fill in the blank with the most suitable prepositions. Don't cite. Dash. dash those who act कंटर कंटरी डैश डैश नैशनल इंटरेस्ट आवर आंसर इज ऑप्शन नंबर फस्ट विथ एंड टू नेक्स्ट क्वेश्चन फाइंड आउट विच पार्ट ऑफ द सेंटेंस हैज एन इम्ला एक वाक्या चार पार्ट करूँ दिल जस ए पार्ट बुअर स्टेटमेंट दैट बी पार्ट यू फाइंड दिस बैक सी पार्ट इन द स्टीट अँडी पार्ट विल नॉट बी ट्रस्टेड आवर आन्सर इज अ बी कुठल्या पार्टमध्ये इरर आहे तर बी पार्टमध्ये इरर आहे म्हणून आपल्याला उत्तर घ्यावं लागेल पर्याय दोन नेक्स्ट क्वेश्चन्स चूज द ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेंस तर ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स आहे ऑप्शन नंबर टू द टीम इज कॉन्फिडंट ऑफ विनिंग द मॅच नेक्स्ट क्वेश्चन्स चूज द वर्ड नियरेस्ट इन मिनिंग टू द अंडरलाइन पार्ट ही इज क्वाईट पर्सिमोन्सियस बाय नेचर तर आपल्याला याच्यामध्ये काय विचारलं आहे बघा परसिमोनियस हा जो पर्सिमोनियस वर्ड आहे याच्यात जवळचा अर्थ असणारा शब्द शोधायचा आहे आणि तो शब्द आहे मिझरली म्हणजे ऑप्शन फोर नेक्स्ट सिलेक्ट द वर्ड विच इज द क्लोजेस्ट द ऑपोजिट अपोजिट इन मिनिंग टू द अंडरलाइन वर्ड ही अपियर्स टू द फोनी पर्सन तर फोनी याचा आपल्याला ऑपोजिट वर्ड शोधायचा आहे तर ऑपोजिट वर्ड आहे जेनियन म्हणजे ऑप्शन थ्री नेक्स्ट क्वेश्चन विच वन ऑफ द फॉलोईंग पियर्स Is not correctly matched as one word substitution for the given phrase. Our answer is a option number three. Euroxocide, murder of brother. Next questions. The young one of a cat is a kitten. The young one of a frog is called fawn, kid, signet tadpole our answer is a tadpole next questions the cry a dog is a bark the cry of an ape is called low gibber our answer is a gibber next questions sudhir is afraid of books his family thinks that he is suffering from dash dash he is suffering from bibliophobia bibliophobia our answer is option number 3 next questions fill in the blanks with the suitable word life is to death as pleasure is to dash dash as pleasure is to pain our answer is option number 2 next questions choose the correct meaning of the underline adams Adam Edom in the sentence we would, we should guard against our green-eyed friends our answer is option 2 Jealous. next questions choose the most suitable verb phrase for the sentence while giving evidence in the court c dash dash आवर आन्सर इज अ फोर ब्रोक डाऊन And last questions. Select ऑफ combination सो दॅट लेटर्स that अकॉर्डिंगली विल accordingly अ form a meaningful word. Our answer ऑप्शन नंबर थ्री आता आपण मराठी व्याकरणाच्या संदर्भानं जे तीस प्रश्न आले होते दोन हजार मध्ये त्यांची आपण धावता प्रश्न आहे बघा पुढीलपैकी अशुद्ध शब्द ओळखा हळूहळू आखणी प्रतिध्वनी मुलाखन तर यामध्ये दोन अशुद्ध शब्द आहेत एक म्हणजे हळूहळू आणि दुसरा म्हणजे मुलाखन म्हणजे इथे दोन उत्तर आहेत त्यानंतर पुढील प्रश्न पुढीलपैकी अर्थाच्या दृष्टीने गटात न बसणारा शब्द ओळखा हय तुरग वारू गज तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार गज त्यानंतर पुढील प्रश्न घोडे बांधण्याची किल्ल्यावरची जागा पिलखाना पागा गोठा आरामगृह तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पागा त्यानंतर पुढील प्रश्न पुढीलपैकी योग्य वाक्प्रचार असलेला पर्याय कोणता हात टेकणे कान फुटणे डोळे येणे नाक गळणे तर आपल्या प्रश्नाचे इथं दोन उत्तर आहेत हात टेकणे आणि कान फुटणे असे वाक्प्रचार आहेत डोळे येणे आणि नाक गळणे असे काही वाक्प्रचार नाहीत त्यानंतर पुढील प्रश्न वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात कोणती घराशेजारी ठेवलेल्या गवताच्या गंजीला सकाळी अचानक आग लागली तर हा प्रश्न परीक्षा विभागानं कॅन्सल केलेला आहे कारण कुठेही अधोरेखित त्यांनी दिलेलं नाही त्यानंतर नेक्स्ट बघा शाळेच्या स्नेहसंमेलनासाठी मान्यवर लेखकांना पाहुणे बोलवण्यासाठी लिहिलेले पत्र हे कोणत्या प्रकारचे असेल तर हे निमंत्रण पत्र असेल पर्याय क्रमांक चार त्यानंतर पुढील प्रश्न श्रद्धांजलीमधील एकूण वर्ण किती सात दहा अकरा आठ तर श्रद्धांजली या शब्दातील एकूण वर्ण आहेत अकरा म्हणजे ऑप्शन तीन त्यानंतर पुढील प्रश्न पुढीलपैकी विरुद्धलिंगी शब्दाची चुकीची जोडी ओळखा शुक सरिता भाटी मोर लांडोर कोलाकोलिन तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक शुक सरिता त्यानंतर पुढील प्रश्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांची पुढील पैकी टिंबटिंब ही ओळख नाही तर मिसाईल मॅन शास्त्रज्ञ माजी राष्ट्रपती गायक तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे गायक त्यानंतर पुढील प्रश्न पुढील पैकी कोणता दिवस बालिका दिन म्हणून साजरा करतात तीन जानेवारी चौदा नोव्हेंबर अकरा नोव्हेंबर तीस जानेवारी तर बालिका दिन म्हणून साजरा करतात तीन जानेवारी म्हणजे पर्याय क्रमांक एक त्यानंतर पुढील प्रश्न गीताई या ग्रंथाचे लेखक कोण संत ज्ञानेश्वर विनोबा भावे लोकमान्य टिळक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज तर गीताई या ग्रंथाचे लेखक आहेत विनोबा भावे म्हणजे पर्याय क्रमांक दोन त्यानंतर पुढील प्रश्न पिशवीत काय आहे हे कुणालाच माहीत नाही अधोरेखित सर्वनामाचा प्रकार ओळखा अनिश्चित संबंधी दर्शक प्रश्नार्थक तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे अनिश्चित सर्वनाम त्यानंतर पुढील प्रश्न पुढील वाक्यातील विशेषणाचा प्रकार कोणता नामसाधित धातुसाधित अव्ययसाधित सार्वनामिक तर परीक्षा विभागानं हा प्रश्न कॅन्सल केलेला आहे कारण तर वाक्य मिळत नाहीये त्यानंतर पुढील प्रश्न गडकरी हा माझ्या व्याख्यानाचा दुसरा आवडता विषय असेल या वाक्यातील काळ ओळखा तर या वाक्यातील काळ आहे साधा भविष्य काळ त्यानंतर पुढील प्रश्न वाक्यात नसलेले विरामचिन्ह कोणते मिनू सांगू लागली आजोबा वेबसाईट म्हणजे संकेतस्थळ कळलं का आता तर वाक्यात नसलेलं विरामचिन्ह आहे संयोगचिन्ह म्हणजे पर्याय क्रमांक तीन त्यानंतर पुढे पुढीलपैकी उपसर्ग घटित शब्द कोणता गुलामगिरी कलाकार प्रतिसाद मानवता तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रतिसाद त्यानंतर पुढील प्रश्न कमळ या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द कोणता अंबुज अग्रज नीरज पंकज तर समानार्थी नसलेला शब्द आहे अग्रज म्हणजे पर्याय दोन त्यानंतर तुम्हाला आता कवितेवर आधारित प्रश्न विचारलेत प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस ते एक्कावन्न ज्याची उत्तरं तुम्हाला कविते कविता वाचून द्यायची असतात तर अठ्ठेचाळीसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार परमेश्वर एकोणपन्नासाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन वसुंधरा त्याचबरोबर पन्नासावा जो प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन फुलांचा भार देटानी सोसावा आणि एक्कनाव एक्कावन्ना जो प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन फुलाचे रंग व्हावे त्यानंतर पुढे बावन्न ते पंचावन्नपर्यंत जे प्रश्न आहेत ते उत्तरावर आधारित आहेत जसं बावनव्या क्रमांकाचा जो प्रश्न आहे तो प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक त्यानंतर त्रेपन्नवा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन त्यानंतर चोपन्नवा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन त्यानंतर पंचावन्नवा प्रश्न ज्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार त्यानंतर छप्पन्नवा प्रश्न पुढीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची जोडी कोणती आजी आजोबा कवळे लहान शिखर माथा नवे जुने तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार नवे जुने त्यानंतर पुढील प्रश्न पूजा उद्या येणार आहे ना तर आपल्याला विचारलं विधानार्थी नकारार्थी प्रश्नार्थी उद्गारार्थी तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्नार्थी पुढीलपैकी वचनांची योग्य जोडी कोणती दगड दगडे कागद कागदे पुस्तक पुस्तके कपडा कपडी तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पुस्तक पुस्तके त्यानंतर पुढील प्रश्न वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा कुत्रा भुंकू लागताच मुले पळू लागली तर क्रियापदाचा प्रकार आहे संयुक्त म्हणजे ऑप्शन दोन आणि शेवटचा प्रश्न चौकटीतील अक्षरे योग्य क्रमाने जुळून तयार होणाऱ्या म्हणीतील कोणत्या क्रमांकाची अक्षरे घेतल्यास वारा या शब्दाला समानार्थी शब्द तयार होईल तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय चार पाचव्या आणि नवव्या त्यानंतर पुढील प्रश्न जे आहेत ते बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयाच्या संदर्भानं तीस प्रश्न बघूयात अध्यापन परिणामकारक होण्यासाठी अध्यापनात तत्वांचा वापर करणे आवश्यक असते खाली दिलेल्या तत्वांमध्ये कोणते तत्व योग्य नाही एक अध्यापनाचा केंद्रबिंदू अध्ययनार्थी असावा दोन प्रभावी अध्यापनात अगोदर उद्दिष्टे निश्चित करावी तीन अध्यापनात योग्य अशा शैक्षणिक साहित्याचा वापर करावा चार अध्यापन करताना घटकांचा जीवनाशी जीवनातल्या अनुभवाशी संबंध जोडणे अनावश्यक ठरते तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार कारण ते पण आवश्यक असतं ठीक आहे त्यानंतर पुढील प्रश्न खालीलपैकी कोणत्या प्रतिमानाचे उद्दिष्ट हे विद्यार्थ्यांची वैशिष्ट्ये व सुप्तशक्तीचा शोध घेऊन विकास करणे त्याद्वारे सामाजिक वातावरण व एकूण पर्यावरणाशी सर्जनशील संबंध प्रस्थापित करण्यास मदत करणे हे आहे तर ते प्रतिमान आहे पर्याय क्रमांक एक व्यक्तिगत विकास प्रतिमान त्यानंतर पुढील प्रश्न व्यक्तीच्या अवबोधात्मक ज्ञानात्मक प्रेरणात्मक व भावात्मक रचनेमध्ये विशिष्ट स्थितीला अथवा वातावरणाला अनुसरून जे वाचिक कारक भावात्मक पातळीवर बदल होतात त्यांना अध्ययन म्हणतात अशी अध्यापनाची व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञांनी केली तर ही व्याख्या केली होती फ्रँडसेन यानं म्हणजे पर्याय एक त्यानंतर पुढील प्रश्न खाली दिलेल्या विधानांमध्ये कोणते विधान अध्ययनाचे वैशिष्ट्य दाखविते तर पर्याय तीन अध्ययनामुळे आकलन होते हे विधान अध्ययनाचे वैशिष्ट्य दाखवते त्यानंतर पुढील प्रश्न खाली दिलेल्या अध्ययनाविषयीच्या विधानांमध्ये कोणते विधान अयोग्य आहे तर अयोग्य विधान आहे पर्याय क्रमांक दोन नैसर्गिकरित्या होणाऱ्या बदलांना देखील अध्ययन म्हणता येते हे विधान अयोग्य आहे त्यानंतर पुढील प्रश्न मनावर दडपण घेऊन त्याचा अध्ययनावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता असते म्हणून शिक्षकाने खालीलपैकी कोणती बाब टाकून अध्यापन करावे तर ऑप्शन नंबर चार विद्यार्थ्यांशी जेवढ्यास तेवढे वागावे त्यानंतर पुढील प्रश्न डॉक्टर ब्लूम यांनी मांडलेल्या प्रभुत्व संपादन उपपत्तीविषयी खालीलपैकी कोणते विधान योग्य नाही तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी विद्यार्थ्याला किती वेळ लागला हे पाहिले जात नाही हेच काय आहे विधान योग्य नाही त्यानंतर पुढील प्रश्नाकडे वळूया अर्भकामधील काही मूलभूत क्रिया व त्यांचे संभवनीय कार्य दिलेले आहे त्यांच्या योग्य जोड्यांचा बरोबर पर्याय कोणता तर तुम्ही जर पर्याय दोन घेतला तर त्या पर्याय दोनमधल्या काय आहेत योग्य जोड्या जुळवता आपल्याला येतील त्यानंतर पुढील प्रश्न वाचन अक्षमता असणाऱ्या विद्यार्थ्याबाबत खालीलपैकी कोणती बाब अयोग्य आहे तर अयोग्य बाब आहे पर्याय चार कागदावर लक्ष केंद्रित करू शकतात पण डावीकडून उजवीकडे वाचताना अवघड जाते त्यानंतर पुढील प्रश्न मस्तिष्क ग्रंथीतून श्रावणाऱ्या श्रावाचे प्रमाण वाढल्यास शरीराची अवास्तव वाढ होते म्हणजे ऑप्शन तीन त्यानंतर पुढील प्रश्न व्यक्तीच्या इतराहून वेगळेपणा दाखविणारे आणि त्याच वेळी इतर व्यक्ती त्या व्यक्तीशी कसे वागतात हे निश्चित करणारे स्थिर स्वरूपाच्या वैशिष्ट्यांचे असामान्य संघटन म्हणजे व्यक्तिमत्व अशी व्यक्तिमत्वाची व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञांनी मांडली तर ते शास्त्रज्ञ आहे जी ए किंबल म्हणजे पर्याय तीन त्यानंतर पुढील प्रश्न अध्ययन उपपत्तींच्या वर्गीकरणातील सहचर्यवादी उपपत्तीमध्ये खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाचा समावेश होत नाही तर त्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय चार आसुबेल त्यानंतर जोड्या लावा तर जोड्या लावा या प्रश्नाचा आपला बरोबर जोड्या जुळतील पर्याय दोननं पर्याय दोन, दोन जर आपण जोड्या जुळवल्या दोननुसार तर, तर त्या बरोबर जोड्या जुळवतील त्यानंतर पुढील प्रश्न बघा खालील उदाहरणांमध्ये कोणते उदाहरण हे विचार प्रक्रियेतील संबोधात्मक स्तराचे उदाहरण आहे तर संबोधात्मक स्तराचं उदाहरण आहे पर्याय तीन दिलेल्या विषयावर निबंध लिहिताना विचार करणे त्यानंतर पुढील प्रश्न स्मरणाचा प्रमुख घटक ग्रहण यावर परिणाम करणारा घटक म्हणजे अनुभवाचे स्वरूप अनुभवाच्या स्वरूपामध्ये खालीलपैकी कोणती बाब येत नाही तर अनुभवाच्या स्वरूपामध्ये व्यक्तीची मनोवृत्ती ही बाब येणार नाही म्हणजे पर्याय तीन त्यानंतर पुढील प्रश्न खाली दिलेल्या विधानांमध्ये विस्मरणाविषयीचे कोणते विधान योग्य नाही तर विस्मरणाविषयीचं विधान योग्य नाही पर्याय तीन म्हणजे भावनिक उद्रेकाच्या स्थितीत शिकलेल्या गोष्टीचे विस्मरण होत नाही त्यानंतर पुढील प्रश्न खालीलपैकी कोणती प्रेरणा ही मनोसामाजिक प्रेरणा नाही तर उत्सर्जन ही मनोसामाजिक प्रेरणा नाही त्यानंतर पुढील प्रश्न बुद्धिगुण हे मज्जापेशी व मज्जातंतू यांच्या जोडणीवर अवलंबून असतात जोडणीची गुंतागुंत जेवढी अधिक तेवढी बुद्धीची श्रेष्ठता अधिक असे मत थॉर्नडाईकने बुद्धीच्या कोणत्या उपपत्तीत मांडले आहे तर असं मत थॉर्नडाईकनं संख्यात्मक उपपत्तीमध्ये मांडलं होतं पर्याय दोन त्यानंतर पुढील प्रश्न भावनिक बुद्धिमत्ता ही संकल्पना सन एकोणावीसशे पंच्याण्णवमध्ये मध्ये जगासमोर आणणारे मानसशास्त्रज्ञ म्हणजे डॅनियल गोलमन होय म्हणजे पर्याय तीन त्यानंतर परीक्षेत कमी गुण मिळाले तर प्रश्नपत्रिका फार अवघड होती असे म्हणणे म्हणजे टिंबटिंब संरक्षण यंत्रणेचा वापर करणे होय तर त्या संरक्षण यंत्रणेला आपण म्हणू प्रक्षेपण म्हणजे पर्याय चार इथं आपल्याला उत्तर घ्यावं लागेल त्यानंतर पुढील प्रश्न बघा मानसिक संघर्ष कमी करण्याचे उपाय याबाबत खालील काही विधाने दिले आहेत त्यापैकी कोणते विधान अयोग्य आहे संघर्ष निर्माण झाला असता विनाकारण कारण मीमांसा करत बसू नये निर्णय तडीस नेण्याचा प्रयत्न करावा तीन वळगळलेल्या गोष्टीचा फार विचार करू नये चार अधिक अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्यावा तर आपल्या प्रश्नाचं उत्तर हे पर्याय क्रमांक एक संघर्ष निर्माण झाला असता विनाकारण कारण करत बसू नये त्यानंतर पुढील प्रश्न अध्ययन संक्रमणात घटकांमध्ये सामान्यीकरण होते पण संक्रमण होण्यासाठी त्या विषयातील एखादी कृती ध्येयनिष्ठ उद्दिष्ट समोर ठेवून करावयास सांगितली तर ती अधिक परिणामकारक होते ही सहेतुक धैयनिष्ठ अध्ययन संक्रमण उपपत्ती खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडली तर सहेतुक धैयनिष्ठ अध्ययन संक्रमण उपपत्ती ही बँगलेनं मांडली होती म्हणजे पर्याय दोन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे त्यानंतर किशोरावस्थेतील मुलांच्या मानसिक व भावनिक कौशल्यांच्या विकासामध्ये ज्ञानेंद्रियांच्याद्वारे विविध अनुभूती मिळवणाऱ्या मुलांच्या अवबोधन क्रियेच्या टप्प्यामधील खालीलपैकी कोणता टप्पा नाही तर तो मूल्यांकन हा टप्पा नाही आणि पुढील प्रश्न बालकाला लाभणारा अनुवंश हा रंगसूत्रे व रंगमण्यांच्या साहाय्याने गर्भधारणेच्या वेळी निश्चित होतो व त्यात बदल करता येत नाही अनुवंश याविषयी खालीलपैकी कोणते विधान योग्य नाही तर पर्याय तीन आई वडील आई वडिलांनी प्राप्त केलेले ज्ञान कौशल्य अभिरुची पुढील पिढीत संक्रमित होते हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे त्यानंतर अनुवंश व परिस्थिती हे दोन्हीही घटक व्यक्तिविकासामध्ये महत्त्वाची कामगिरी बजावतात खाली दिलेल्या घटकांमध्ये कोणता घटक फक्त अनुवंशावर अवलंबून असतो तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पक्वतेचे वय त्यानंतर पुढील प्रश्न संवेदना निर्माण होण्यासाठी खालीलपैकी कोणत्या बाबीची गरज असते बघा तर संवेदना निर्माण होण्यासाठी अ ब आणि ड म्हणजे अ ब आणि ड ची आवश्यकता असते म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय चार त्यानंतर पुढील प्रश्न एखादा उद्दीपक अपूर्ण असेल तर त्याला पूर्णत्व आणण्याचे काम मज्जा संस्था करते उदाहरणार्थ डी एन यामध्ये गाळलेल्या भागाचा विचार न करता आपल्याला पूर्ण अवबोध होतो हे अवबोधाच्या खालीलपैकी कोणत्या तत्वामुळे घडते तर परीक्षा विभागानं हा प्रश्न कॅन्सल केलेला आहे त्यामुळं आपण याविषयी जास्त चर्चा करणार नाही पुढील प्रश्न बघा काय आहे खालील विधानांमध्ये अवबोध व प्रतिमा यातील फरक दिलेला आहे त्यापैकी कोणते विधान योग्य नाही तर प्रतिमेमध्ये अवबोधापेक्षा जास्त जिवंतपणा जाणवतो हे विधान योग्य नाही त्यानंतर पुढील प्रश्न प्रतिमा सृष्टीतील निवडक प्रतिमांच्या आधारे एक वेगळे एक वेगळे मानसिक चित्र तयार करणाऱ्या प्रक्रियेला टिंबटिंब म्हणतात तर या प्रक्रियेला कल्पना असं म्हटल्या जातं आणि शेवटचा प्रश्न समस्येचे विश्लेषण करून ती सोडविण्याची योजना तयार करणे म्हणजे विचार प्रक्रिया होय विचार प्रक्रियेविषयी खालील दिलेली कोणती विधाने सत्य आहेत तर यामधलं अ आणि ड हे काय आहे सत्य आहे मग असा पर्याय कोणता आहे पर्याय क्रमांक चार हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पुढील प्रश्न आपल्यानं गणिताच्या संदर्भानं तीस प्रश्न आहेत बघा प्रश्न बघा काय आहे खालीलपैकी योग्य विधानं कोणती अ एकरूप कोण असणाऱ्या समांतरभूत चौकोनाला आयात म्हणतात ब एकरूप बाजू असणाऱ्या आयाताला चौरस म्हणतात क एकरूप कोण असणाऱ्या संभूत चौकोनाला चौरस म्हणतात तर अ ब आणि क हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे त्यानंतर पुढील प्रश्न बघा स्तंभलेखावर आधारित आहे जो ब्याण्णव्या क्रमांकाचा प्रश्न आहे तर तो प्रश्न परीक्षा विभागानं कॅन्सल केलेला आहे ठीक आहे त्यामुळे आपण याच्याबद्दल चर्चा करणार नाहीत मात्र त्र्याण्णव जो आहे तर त्र्याण्णवचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन त्यानंतर पुढील प्रश्न बघा पुनर्रचित अभ्यासक्रम दोन हजार बारानुसार नुसार इयत्ता चौथीच्या गणित विषयाच्या पाठ्यक्रम रचनेतील सात क्षेत्रात खालीलपैकी कोणत्या नव्या क्षेत्राचा स्वतंत्रपणे समावेश केलेला आहे तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे फक्त अ आणि ब म्हणजे पर्याय तीन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे त्यानंतर पुढील प्रश्न चार वर्षापूर्वी सुमित व राजू यांचे एकूण वय एकतीस वर्ष होते जर सुमित राजूपेक्षा तीन वर्षांनी लहान असेल तर राजूचे पाच वर्षानंतरचे वय किती वर्ष असेल तर राजूचे पाच वर्षानंतरचं वय असेल सव्वीस वर्ष त्यानंतर पुढील प्रश्न सहा पॉईंट सहा मीटर गुणिले एक पॉईंट दोन मीटर मापाच्या पॉलिथिनच्या कागदापासून बारा सेंटीमीटर गुणिले सहा गुणिले दहा सेंटीमीटर मापाच्या दुधाच्या किती पिशव्या तयार करता येतील तर त्या पिशव्या तयार करता येतील तीनशे तीस म्हणजे पर्याय दोन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे आता हे मी परत एकदा सांगतो की तुम्हाला डिटेलमध्ये जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा तिथे तुम्हाला संपूर्ण प्रत्येक विषयाचं मग मराठी असो गणित असो किंवा मानसशास्त्र असो सर्व विषयाचे विश्लेषण करणारे व्हिडिओ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेत किंवा या टेलिग्राम चॅनेललासुद्धा उपलब्ध आहे महाटेट एक्झाम त्यानंतर पुढे जाऊया खालील पदांच्या श्रेणीत प्रश्नचिन्हांच्या जागी असणारे पद कोणते तर प्रश्नचिन्हांच्या जागी असणारे पद असेल एकशे दहा म्हणजे पर्याय तीन त्यानंतर पुढील प्रश्न बघा <You3> मूळ संख्यांचा गट दर्शविणारा पर्याय कोणता तर मूळ संख्यांचा गट दर्शविणारा पर्याय आहे पर्याय तीन त्यानंतर पुढील प्रश्न दोन हजार बारा प्रजासत्ताक दिन गुरुवारी साजरा झाला तर त्याच वर्षातील बालदिनाचा वार कोणता असेल तर तो वार असेल बुधवार म्हणजे पर्याय एक त्यानंतर पुढील प्रश्न शंभरावा प्रश्न ज्याचं तुम्हाला एक्सची किंमत काढायची आहे तर एक्सची किंमत आहे चार म्हणजे पर्याय क्रमांक चार त्यानंतर पुढील प्रश्न क्रमवार दहा समसंख्यांची बेरीज सातशे तीस आहे तर त्यातील फक्त सहाव्या व तिसऱ्या संख्यांची बेरीज किती असेल तर ती बेरीज असेल एकशे बेचाळीस म्हणजे पर्याय क्रमांक चार हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल त्यानंतर पुढील प्रश्न खालील पर्यायातील दोन्ही वेळात घड्याळातील तास काटा आणि मिनिट काटा यांच्यात होणारे कोण एक आहेत त्यातील विसंगत पर्याय कोणता तर त्यातील विसंगत पर्याय आहे पर्याय दोन त्यानंतर पुढील प्रश्न सोबतच्या आकृतीतील चौकोनांची संख्या किती आहे तर सोबतच्या आकृतीतील चौकोनांची संख्या आहे सोळा त्यानंतर पुढील प्रश्न आठ स्टार चार स्टार दोन या संख्येत स्टारच्या जागी समान अंक असून त्याच्या स्थानिक किमतीतील फरक सहा हजार नऊशे तीस आहे तर तो अंक कोणता तर तो अंक आहे सात म्हणजे पर्याय तीन त्यानंतर एकशे पाच वा प्रश्न बघा जो परीक्षा विभागानं कॅन्सल केलेला आहे त्यानंतर पुढील प्रश्न क्रिया करून येणाऱ्या उत्तराचा विसंगत पर्याय कोणता आता तुम्हाला हे सोडावे लागतील आणि सोडवल्याच्यानंतर विसंगत पर्याय येतो बघा पर्याय चार ठीक आहे तर हे तुम्ही सोडून पाहणं गरजेचं आहे की पर्याय चारच चारच चार का चार चा उत्तर आहे त्यानंतर पुढील प्रश्न चार पूर्णांक तीनशे चार डझन आंब्याची किंमत दोन हजार दोनशे ऐंशी रुपये आहे तर नऊ आंब्यांची किंमत किती रुपये आहे तर नऊ आंब्याची किंमत आहे तीनशे साठ रुपये म्हणजे पर्याय दोन त्यानंतर पुढील प्रश्न खालीलपैकी योग्य रूपात असणाऱ्या जोड्या कोणत्या तर योग्य रूपात जोड्या आहेत क ड आणि अ म्हणजे पर्याय तीन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक एकशे नऊ जो परीक्षा विभागानं कॅन्सल केलेला आहे त्याचबरोबर एकशे दहा सुद्धा परीक्षा विभागानं कॅन्सल केलेला आहे एकशे नऊ एकशे दहा हे प्रश्न कॅन्सल करण्यात आलेले आहेत त्यानंतर पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक एकशे अकरा प्रश्न क्रमांक एकशे अकराकडे जाऊयात बघा प्रश्न काय आहे तर दोनशे सात आणि तीनशेद पाच या दोन संख्यांच्या दरम्यानची सर्वात लहान संख्या खालील पर्यायापैकी कोणती तर ती संख्या आहे चार छेद अकरा म्हणजे पर्याय दोन त्यानंतर समान तुकडे करण्यासाठी दोनशे दहा मीटर मापाच्या दोरीची दोन्ही टोके जुळविली त्यानंतर त्या दुपदरी दोरीला तीन ठिकाणी कापले तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती असेल तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ती लांबी असेल तीन हजार सेंटीमीटर म्हणजे पर्याय चार त्यानंतर पुढील प्रश्न पंधरा एकवीस अठ्ठावीस आणि छत्तीस या कोणत्या प्रकारच्या संख्या आहेत तर या त्रिकोणी संख्या आहेत म्हणजे पर्याय दोन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे त्यानंतर पुढील प्रश्न एकशे चौदावा प्रश्न ज्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार दोन हजार आठशे त्यानंतर पुढील प्रश्न प्रत्येक पृष्ठावर एक याप्रमाणे पी ते यू अशी सहा अक्षरे आप असलेल्या एकाच घनाकृतीची मांडणी खालील दर्शविलेली आहे त्यावरून यसच्या विरुद्ध पृष्ठावर कोणते अक्षर असेल तर ते अक्षर असेल आर म्हणजे पर्याय दोन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे त्यानंतर पुढील प्रश्न खालील पर्याय दर्शविलेल्या संख्याइतक्या वस्तू काही मुलांना वा समान वाटायच्या असतील तर कोणत्या वस्तूचे समान वाटप होणार नाही तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक त्यानंतर पुढील प्रश्न योग्य नित्य समानता दर्शविणारा पर्याय कोणता तर हे तुम्हाला सोडून पाहावं लागेल त्यावेळेस तुम्हाला उत्तर मिळेल पर्याय क्रमांक तीन त्यानंतर पुढील प्रश्न एका वर्तुळाकृती बागेला चार पदरी कुंपन घालण्यासाठी पंधरा सॉरी चौदाशे आठ मीटर म्हणजे एक हजार चारशे आठ मीटर काटेरी तार लागली त्या बागेच्या कडेने कडेने चार विजेचे खांब असतील तर प्रत्येक दोन लगतच्या खांबातील कमीत कमी अंतर कमी किती मीटर असेल तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार छप्पन मुळात दोन त्यानंतर पुढील प्रश्न खालील पर्यायातील पूर्णवर्ग संख्यांची जोडी कोणती तर पूर्ण वर्ग संख्यांची जोडी आहे पर्याय क्रमांक एक सहा पॉईंट दोनशे पन्नास आणि आठ पॉईंट एक्केचाळीस त्यानंतर पुढील प्रश्न काही शंभर रुपये आणि काही पन्नास रुपये किमतीच्या नोटा असलेल्या पाकिटात पावणे पंधरा हजार रुपये आहे यावरून त्या पाकिटात फक्त पन्नास रुपये किमतीच्या नोटांची संख्या खालील पर्यायापैकी किती असू शकेल तीनशे पंधरा दोनशे पंच्याण्णव एकशे तेवीस अठ्ठ्याण्णव आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे एकशे तेवीस म्हणजे पर्याय तीन तर आता बघूया आपण अभ्यास या टॉपिकच्या संदर्भात आलेले तीस प्रश्न प्रश्न आहे बघा आर्थिकदृष्ट्या महत्वाची वने खालील पर्यायापैकी कोणती आहेत तर आर्थिकदृष्ट्या महत्त्वाची वने आहेत उष्ण प्रदेशीय निम्न सदाहरित वने म्हणजे पर्याय तीन त्यानंतर पुढील प्रश्न मानवी शरीरात रासायनिक वाहक म्हणून ओळखला जाणारा स्राव स्रावणारी ग्रंथी कोणती तर ती ग्रंथी आहे पिऊशिका ग्रंथी म्हणजे पर्याय दोन त्यानंतर पुढील प्रश्न पोलिओ या रोगासंबंधीचे योग्य विधान खालील पर्यायापैकी कोणते तर पोलिओ रोगासंबंधीचं योग्य विधान आहे पर्याय चार पोलिओचा विषाणू फक्त मानवामध्ये आढळून येतो त्यानंतर पुढील प्रश्न धूम्रपान करताना खालीलपैकी कोणते घातक पदार्थ निर्माण होतात तर धूम्रपान करताना निकोटीन टार आणि कार्बन मोनॉक्साईड म्हणजे अ ब आणि क हे तीनही पदार्थ निर्माण होतात म्हणजे आपल्याला उत्तर घ्यावं लागेल पर्याय क्रमांक चार अ ब आणि क त्यानंतर पुढील प्रश्न खालील पर्यायांपैकी अयोग्य विधान कोणते खालील पर्यायापैकी आयोग्य विधान कोणते तर अयोग्य विधान आहे पर्याय क्रमांक तीन फुलपाखरासारख्या कीटकांच्या मादीत एक्स एक्स गुणसूत्रे आढळतात हे विधान आहे त्यानंतर पुढील प्रश्न वनस्पती व त्यांचा उपयोग यांची योग्य जोडी दर्शविणारा पर्याय कोणता तर तो पर्याय दोन पर्याय आहेत जसं शिरीष औषध आणि रानभेंडी इंधन असं सुद्धा उत्तर आपल्याला मिळते त्यानंतर पुढील प्रश्न खाली कारण आणि परिणाम याचा अर्थ लक्षात घेऊन योग्य पर्याय निवडा अ समुद्राच्या पाण्याची घनता जास्त असते ब समुद्रात पोहणे अवघड होते तर याच्यामध्ये फक्त अच योग्य आहे की समुद्राच्या पाण्याची घनता जास्त असते तर ब काय आहे चुकीचं आहे म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे फक्त अयोग्य त्यानंतर पुढील प्रश्न बघा अन्नसाखळीतील द्वितीय भक्षक प्राणी खालीलपैकी कोणता तर अन्नसाखळीतील द्वितीय भक्षक प्राणी आहे घुबड म्हणजे पर्याय दोन त्यानंतर पुढील प्रश्न देवराई या संकल्पनेचे वैशिष्ट्य खालील पर्यायपैकी कोणता तर देवराई या संकल्पनेचं वैशिष्ट्य आहे पर्याय दोन वनस्पती व प्राणी संरक्षणाचा प्राचीन दृष्टिकोन त्यानंतर पुढील प्रश्नाकडे वळूयात भारतीय राज्यघटनेनुसार मतदारांना दिलेल्या मतदानाच्या अधिकाराचा समावेश खालील पर्यायापैकी कशात होईल तर तो समावेश होईल घटनात्मक अधिकारात म्हणजे पर्याय दोन त्यानंतर पुढील प्रश्न उच्च न्यायालय असणारे ठिकाण खालील पर्यायापैकी कोणते तर ते ठिकाण आहे इम्फाळ म्हणजे पर्याय दोन त्यानंतर पुढील प्रश्न संयुक्त राष्ट्राशी संलग्न असणाऱ्या कोणत्या संघटनेचे मुख्यालय जिनिवा येथे आहे तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे जागतिक आरोग्य संघटना म्हणजे डब्ल्यू ओचं मुख्यालय कुठे जिनवा इथं आहे त्यानंतर पुढील प्रश्न वस्त्राशी संबंधित गटात न बसणारा पर्याय कोणता कांजीवरम कडियल सोलापुरी पितांबरी आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन सोलापुरी त्यानंतर पुढील प्रश्न वर्षभराच्या काळात पृथ्वीवर वेगवेगळे ऋतू निर्माण होतात याचे योग्य कारण किंवा कारणे खालीलपैकी कोणती आहेत तर ती कारणं आहेत अ आणि ब अ आणि ब म्हणजे दोनही योग्य आहेत म्हणजे आपल्याला उत्तर घ्यावं लागेल पर्याय तीन त्यानंतर पुढील प्रश्न मरुभूमी उत्सव जैसलमेर तर कार्निवल उत्सव कुठे होईल तर कार्निवलचा संबंध येतो पणजीशी ठीक आहे म्हणजे पर्याय दोन हे उत्तर आहे त्यानंतर पुढील प्रश्न भारतातील पश्चिम घाटाच्या वैशिष्ट्यांपैकी विसंगत असणारी बाब खालीलपैकी कोणती आहे तर विसंगत असणारी बाब आहे पर्याय चार कळसुबाई हे त्यातील सर्वात उंच शिखर हेच विसंगत बाब आहे त्यानंतर पुढील प्रश्न महाराष्ट्रातील जिल्हे व त्यात प्रामुख्याने आढळणारे खनिज यांची अयोग्य जोडी दर्शविणारा पर्याय कोणता तर यांची अयोग्य जोडी दर्शविणारा पर्याय आहे पर्याय तीन सिंधुदुर्ग व गडचिरोली आणि मॅगनीज त्यानंतर पुढील प्रश्न राष्ट्रीय महामार्ग जात नसलेल्या महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा गट दर्शविणारा पर्याय कोणता तर हा प्रश्न कॅन्सल आहे त्यानंतर नकाशाशी संबंधित समोच्चतादर्शक रेषांचे वैशिष्ट्य खालील पर्यायापैकी कोणते तर ते पहिलं पण उत्तर बरोबर आहे आणि दुसरंही म्हणजे या प्रश्नाचे उत्तर दोन बरोबर आहेत पर्याय एक आणि पर्याय दोन्ही उत्तरं असतील त्यानंतर पुढील प्रश्न माणूस सुरुवातीच्या काळात बोरूने लिहिण्यासाठी कोणत्या झाडाच्या सालीचा साली उपयोग करत असे पळस साल कांचन पपायरस आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार पपायरस त्यानंतर पुढील प्रश्न भारतातील पारशी समाज उपयोगात आणत असलेल्या कालगणनेला काय म्हणलं जातं तर पारशी समाजाच्या कालगणनेला शैनशाही असं बोललं जातं त्यानंतर पुढील प्रश्न वैदिक संस्कृतीतील कोणत्या ग्रंथात औषधी वनस्पतीची माहिती आहे तर ती माहिती आहे अथर्व वेदामध्ये म्हणजे पर्याय तीन त्यानंतर पुढील प्रश्न बीजगणिताला दिलेले आल्झेब्रा हे नाव मूळचे कोणत्या भाषेतील आहे तर आलझेब्रा हे नाव मूळचे अरबी भाषेतील आहे त्यानंतर पुढील प्रश्न सातवान सत्तेची राजधानी असलेले प्रतिष्ठान हे ठिकाण सध्या कोणत्या नावाने ओळखले जाते तर ते पैठण या नावाने ओळखले जाते त्यानंतर पुढील प्रश्न खालीलपैकी योग्य विधान किंवा विधाने कोणते निजामशहाने शहाजीराजांना सर लष्कर हा किताब दिला होता ब व शहाजी राजांना बंगळुरूची जहागिरी बक्षीस दिली होती विदान महासा तर ही दोन्ही विधानं काय आहेत अयोग्य आहेत मग असं उत्तर घ्यावं लागेल आपल्याला पर्याय क्रमांक चार त्यानंतर पुढील प्रश्न छत्रपती शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याचे निष्ठावंत पाईक नसलेल्या व्यक्तीचा पर्याय कोणता तर तो पर्याय आहे दाऊद खान म्हणजे पर्याय चार त्यानंतर छत्रपती शिवरायांनी अष्टप्रधान मंडळातील प्रधान, प्रधान यांना त्यांच्या कामाचा मोबदला कोणत्या स्वरूपात दिला इनामे रोख पगार जहागिरी वतने तर आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन रोख पगार त्यानंतर पुढील प्रश्न भावार्थ रामायणाच्या निमित्ताने लोकजीवन रेखाटणे व लोकनाट्याच्या परंपरेस उचलून धरणे या प्रकारच्या साहित्याशी संबंधित संत कोण आहेत तर ते संत आहेत संत एकनाथ त्यानंतर पुढील प्रश्न शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाप्रसंगी श्री राजा शिवछत्रपती ही अक्षरे कोरलेले कोणते नाणे पाडण्यात आले तर ते नाणं पाडण्यात आलं होतं सोन्याचे होन म्हणजे पर्याय एक त्यानंतर पुढील प्रश्न जिल्हा परिषद कामकाजासंबंधीचे योग्य विधान दर्शविणारा पर्याय कोणता तर तो पर्याय आहे पर्याय एक जिल्हा परिषदेतील सदस्य संख्या किमान पन्नास असते हे योग्य पर्याय आहे अशा पद्धतीनं तुम्हाला पैकीची पैकी म्हणजे जवळपास दोन हजार एकोणावीसला जो जाहिरात आली होती अर्थात पेपर झाला होता दोन हजार वीसला तर या दोन हजार वीसमध्ये झालेल्या टी ई टी पेपर क्रमांक एक जे जवळपास दीडशे प्रश्नांचा आपण धावता आढावा घेतला जो, जो येणाऱ्या एक्झामसाठी तुम्हाला निश्चित उपयुक्त ठरेल यांचं जर तुम्हाला विश्लेषण पाहायचं असेल तर तुम्ही याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन स्वतंत्र पाच व्हिडिओ बघू शकता व्हिडिओ आवडला तर लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा त्याचबरोबर ओएसईस करिअर पॉईंटचं यूट्यूब चा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद